देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। जोरदार शक्ती प्रदर्शन, लेझिम रॅली सह भारत जोडोला 1000 महिला रवाना। भाळवणी गटातील 1000 महिला व पुरुषांसह विट्या जोरदार लेझिम रॅली काढत युवा नेते विठ्ठल साळुंखे भारत जोडो यात्रेसाठी रवाना झाले। आज सकाळी सकाळी विट्या शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत विठ्ठल साळुंखे व हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेसाठी रवाना झाले। भारत जोडो यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून विश्वजीत कदम यांच्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने भाळवणी जिल्हा परिषद गटातून लोक गेले आहेत। युवा नेते विठ्ठल साळुंखे हे गेल्या अनेक दिवसांपासून भाळवणी जिल्हा परिषद गटात काम करत आहेत। या गटातून ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे। आज त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनातून त्याची प्रचिती आली। आज विटा शहरात त्यांच्या शक्ती प्रदर्शनाची जोरदार चर्चा सुरू आहे। मोठ्या उत्साहात हजारो कार्यकर्ते आज रवाना झाले। खाली कन्याकुमारी टू काश्मीर अशी भारत जोडा यात्रा निघालेली आहे। अतिशय अद्भुतपूर्व वातावरणात सर्व लोक त्यामध्ये सामील होत आहेत। खरं तर ही यात्रा कुठली प्रचारसभा नाही आहे किंवा काँग्रेस पक्षाचं विचारधारा सांगणारी नाही आहे। ही यात्रा सर्व लोकांची मनं जोडण्यासाठीची यात्रा आहे। आपला अखंड भारत कायम राहिला पाहिजे, संविधानाचे जे चिंधड्या उडवल्या जात आहेत त्या संविधानाच्या तत्वानुसार संपूर्ण भारत अखंड राहायला पाहिजे, या हेतूने राहुलजींनी खरं तर ही यात्रा काढलेली आहे। संपूर्ण भारत या निमित्तानं त्यांना जोडायचा आहे। आपण आज परिस्थिती पाहिली असेल, जाती जाती भेद निर्माण केलं जाते, भावाभावात बांधणं लावली जाते, गावागावात बांधणं लावली जाते आणि अशी बांधणं लावून त्यांची पोळी भाजण्याचं काम हे सरकार करीत आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी राहुल गांधींनी ही भारत जोडो यात्रा काढलेली आहे। केंद्र सरकार, सरकारच्या सर्व संस्था आपल्या अगदी खाजगी संस्था असल्यासारखे वापरून त्याची भीती घालून जे वैचारिक लोक आहेत, जे राजकीय नेते आहेत, जे समाजसेवक आहेत अशावरती मोठा दबाव आणून त्या लोकांना गप बसवलं जातं आहे। एखादा विरोधात बोलला तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं आहे आणि ही कुठंतरी परिस्थिती थांबली पाहिजे याची झळ आपल्या सर्वसामान्य लोकांना बसत आहे। आपण पाहिलं तर केवळ दोनच उद्योगपतींच्या हातात आपला देश दिला गेलेला आहे। जेवढ्या जेवढ्या संस्था, जेवढे उद्योग आहेत ते त्यांना विकले गेलेले आहे। आपण बघितलं आपल्या शेतीमालाला शेतात भाव नाही आहे, परंतु तोच माल व्यापाऱ्याकडे गेला की त्याचा भाव दुप्पट होत आहे। तशीच काही परिस्थिती नोटाबंदीमुळे, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांची झालेली आहे। व्यापाऱ्यांना सुद्धा पूर्ण मंदीचं वातावरण आहे।
तरुणांना रोजगार उपलब्ध नाही आहे, तरुणा बेरोजगार झालेला आहे. आणि परवा तुम्ही बानोचं प्रकरण बघितलं असेल, अतिशय निर्गुणपणे त्या महिलेचा लहान बाळाचा मृत्यू बलात्कार करून त्यांचा छळ करून त्यांचा अक्षरशः वध केलेला आहे. आणि अशा मारेकऱ्यांना सुद्धा त्यांनी मोकाट सोडलेला आहे, त्यामुळं स्त्रियांचं सुद्धा सुरक्षा धोक्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत सर्वच पातळीवरती हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. आणि ही कुठंतर गावगाड्यातून तळागाळातून याचा आवाज उठवला पाहिजे. म्हणून खरं तर आम्ही सगळी मंडळी गावगाड्यातील गावागावातील लोक एकत्रित आलेलो आहेत. 1000 लोक घेऊन आम्ही चाललेलो आहे. तुम्हाला महिला दिसत असतील, लक्षणीय संख्या ही महिलांची आहे. महिलांच्यातून हा मोठा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आम्ही सगळेजण या राहुल गांधींच्या विचाराला समर्थन देण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. देशाचे नेते आदरणीय राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू केलेली आहे. 2 दिवसापूर्वी त्या यात्रेचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालं. देगलूर, नांदेड आणि आता हिंगोलीकडे तिची वाटचाल सुरू झालेली आहे. देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती, अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. लोकांचे, सर्वसामान्य जनतेचे महागाई, बेरोजगारी हे विषय बाजूला पडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकारच्या पातळीवर काही मंडळींच्याकडून सुरू आहे. आणि ह्या विरोधात सर्व समाजामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, समाजाला एकमेकाशी जोडलं गेलं पाहिजे. यासाठी कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत राहुल गांधींनी यात्रा काढायची ठरवली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना आणि अन्य सहकारी सर्व घटकांनी या भारत यात्रेचं स्वागत आणि समर्थन केलेलं आहे. परवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, सुप्रियता सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी भारत यात्रेमध्ये सहभाग घेतला. काल आदित्य ठाकरे साहेबांनी भारत यात्रेमध्ये सहभाग घेतला. असेच इतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. मी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय विठ्ठलराव साळुंके यांनी खानापूर तालुक्यातून या यात्रेला ज्या लोकांना सर्व तुम्ही सहभागी झालेला आहात त्यांना शुभेच्छा देतो. तुमचा प्रवास सुखाचा हो. आपण यात्रेतून एक प्रेरणा घेऊन या तालुक्यामध्ये सुद्धा एक वेगळं परिवर्तन घडवण्याचं संकल्प करूया अशा पद्धतीचं मी आवाहन करतो. तुमच्या यात्रेला शुभेच्छा देतो, सांगतो. धन्यवाद.